बेदमी स्थायी समितीचे सभापतीपदी शिवसेनेच्या नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची बिनविरोधी निवड झाली असून त्यांनी या विभागाचा पदभार सांभाळला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवीन स्थायी समितीचे सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी या विभागाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी किशोर पगारे. शिवसेनेचे सिनियर नगरसेवक आणि शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्या पद्धतीने अनेक वेळा सभापती झालेले आहेत, आज पुन्हा एकदा एक शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना बॅटिंग करायला मिळाले असं जर त्यांचं जर मत असेल तर ते नेमकं त्यांचं काय मत आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीवर आता ही स्थायी समितीची निवडणूक झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्याचे सभापती पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे झालेले आहेत. जाणून घेऊया काय आहे त्यांची नेमकी भूमिका. दीपेशजी स्वागत आधार न्यूजमध्ये. आपलं काय सांगेल की कशा प्रकारची तुमची भूमिका असणार आहे आणि काय तुमचा उद्देश असणार आहे? उद्देश एकच आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम या खुर्चीवर बसल्यानंतर करायचं आहे. आज या सभापदाची धुरा सांभाळत असताना शहरावर जो अस्वच्छतेचा दाग लागला आहे तो पुसण्याचं काम आम्हाला करायचं आहे. शहराचं जे सौंदर्य आहे, शहर स्वच्छ कसं होईल, शहराचं एक नागरिकांमध्ये एक चांगला मेसेज की बाबा आपलं शहरही स्वच्छ झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. डोंबिवली कल्याणमध्ये जी आज मोठी ट्रॅफिकची समस्या आहे, वाहतूक कोंडी जागोजागी होते, ती वाहतूक कोंडी आणि त्याच्याबद्दल ट्रॅफिकचं जे नियोजन आहे ते नियोजन केल्यानंतर बऱ्यापैकी या शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्येपासून नागरिकांना जो आज त्रास होतो कुठेतरी कमी होऊ शकतो याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. शहराची मालिका जी आहे पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेली आहे, मात्र जे काही प्रश्न आहे ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे व महापौर विनीता राणे यावेळी उपस्थित होते. शहराच्या विकासाला चालना व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील अस्वच्छता व ट्रॅफिक समस्या, वाहतूक कोंडीचे नियोजन, नागरिकांमध्ये जनजागृती करणे हे महत्वाचे.